नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री तटकरे यांनी बँकांना दिल्या या महत्त्वाच्या सूचना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री तटकरे यांनी बँकांना दिल्या या महत्त्वाच्या सूचना. पहा, बँक खाती वापरात नसलेल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे बँकांनी दंडापोटी कापून घेतल्याचे समजत आहे. शासकीय योजनांच्या लाभातून अशी दंड वसुली न करण्याबाबत आम्ही विभागीय आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बँक व्यवस्थापना सूचना करण्यास सांगणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी दिली. बघा, सातारा येथे रविवारी लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की यापूर्वी अनेक योजनांसाठी अनेक महिलांनी विविध बँकांमध्ये खाती सुरू केली होती, ती नंतर विना वापर झाली आणि अलीकडेच आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांनी अर्जासोबत नमूद केलेल्या खात्यात जमा केले. या योजनेसाठी आम्ही महिलांना नवीन खाती सुरू करण्यासाठीच्या सूचना केल्या, मात्र तसेच काही प्रमाणात झाले नसल्याचे दिसून आले. योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर अनेक महिलांच्या खात्यातील रकमांचा आढावा घेतला असता अनेक खात्यांवर अत्यंत कमी रकमा असल्याचे दिसून आले. या योजनेतून कोणतीही लाभरूपी जमा झालेले अनुदान कापून न घेण्याबाबत बँकांना सूचना करण्यात येतील. बघा, जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पहिल्या टप्प्यातील लाभ देण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या पहिल्या टप्प्यातील अर्जाची छाननी ही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे व सुरू देखील झालेला आहे. यातील पात्र अर्जदारांना 2 महिन्याची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक महिलांची खाती ही आधारशी जोडली गेली नसल्याने या योजनेचा लाभ मिळण्यापासून अडचणी येत आहेत. या अडचणी कमी करत सर्वच महिलांचा या योजनेत सहभाग होण्यासाठी जिल्हा पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देणार असल्याचे यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना कशा पद्धतीने या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.